नमस्कार, लोणंद शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेळ्या मेंढ्यांचा आठवडा बाजार आखाडीसाठी आखाडी सणानिमित्त झुंबड। लोणंद शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कोरोना व्हायरसमुळे 2.5 महिने बाजार बंद होता, परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीने शेळ्या मेंढ्यांचा जनावरांचा बाजार पुन्हा सुरू करून आखाडी सणानिमित्त व्यापारी शेतकरी वर्गाची झुंबड धावपळ पाहायला मिळत आहे। त्यामुळे ढाबा, बिर्याणी हाऊस, गावगावच्या यात्रा, जागरण, गोंधळ, नवसाच्या यात्रा आदींसाठी उपयुक्त बाजार आहे। त्यामुळे खेडोपाडी ग्रामीण भागात आखाडी घरोघरी होत आहे। स्काय महाराष्ट्र न्यूज तर्फे दिलीप वाघमारे, लोणंद। लोणंद मार्केट कमिटी यांनी धान्याचे तसेच शेरडी बकऱ्याचे व्यापार आठवडा बाजार चालू केला। तो बाजार अतिशय सोशल डिस्टन्स, या कोरोना महामारीमुळं सोशल डिस्टन्सवर हा बाजार पूर्णतः पहिल्या पूर्वपदावर आलेला आहे। कारण आषाढ महिन्यामध्ये लोकांचे छोटे मोठे देवाच्या यात्रा वगैरे असतात, किंवा लोकांना मटण घेण्याचं जे आहे ते जे बाजार चालू नसल्यामुळे मटणाच्या किमती अवचेबाव झाल्या होत्या, पण आता परत मार्केट चालू झाल्यामुळे लोकांना मटण घेणं परवडेल अशा हिशोबाने मार्केटमध्ये शेळ्या बकरी येऊ लागलेल्या आहेत। तेव्हा लोणंद आणि लोणंद प्रशिकृतीतील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण या कोरोना महामारीच्या सोशल डिस्टन्समध्ये बाजारात आपल्या बकरी शेरडं घेऊन यावे, आणि लोकांनाही ज्या कोणाला बकरी शेरडं वगैरे घ्यायचे असतील त्यांनी देखील खरेदीसाठी लोणंद कृषीकृषीतील मार्केट यार्डमध्ये बाजार चालू झालेला आहे त्या ठिकाणी उपस्थित राहून आपली खरेदी विक्रीचं व्यवहार आर्थिक उलाढाल करावी। लो शेतकऱ्यांनाच देखील बकरी विकायला सोपं जाईल आणि खरेदी करणाऱ्याला देखील योग्य दरात बकरी मिळतील, त्यामुळे मटण योग्य दर लावून विकलं जाईल। त्यासाठी लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहून आखाडी आषाढी आपल्या ज्या छोट्या मोठ्या देवदेवाच्या यात्रा किंवा जे काही जागरण गोंधळाचं आता सरकारने लग्नाला 50 माणसांची परवानगी दिल्यामुळे त्या काही जाती धर्मा